जनरली सिक्वलमध्ये असं बऱ्याच वेळेला होतं की जी गोष्ट ज्या पॉईंटला आधी सुटते तिथून ती, ती पुढे जाते आणि एक अजून काहीतरी वेगळं अवकाश आपण एक्सप्लोअर करतो पण धर्मवीरच्या बाबतीत एक खूप खूप ट्रिकी गोष्ट आहे की एक असा माणूस ज्याची लिव्ड रिॲलिटीच दाखवताय तुम्ही पहिल्या भागामध्ये त्याचे अनेक पैलू दाखवले त्याचं एक लोकांना असं वाटलं असेल की ओके हे एक बायोपिक आहे हे संपलं आता भाग दोनमध्ये त्याच व्यक्तीचं आयुष्य त्यांनीच जे एक्सप्लोअर केलं आहे ते पुन्हा एकदा दाखवायचं पण तरीसुद्धा त्यात एक प्लस काहीतरी व्हावं असून स्वाभाविकपणे एक ॲक्टर म्हणून वाटतं तर ही प्रोसेस किती चॅलेंजिंग होती नक्की तुम्ही स्वतःला काय सांगितलं ॲक्च्युली चॅलेंजिंगपेक्षा एक इंटरेस्टिंग होती खूप आणि लर्निंग प्रोसेस होती कारण uh, मला सांग मी काल परवाच कुठेतरी बोललो की मी प्रचंड लकी ॲक्टर आहे बायोपिक जे जे ऍक्टर करतात त्यांना ती संधी एकदाच मिळते hmm. मला ती दुसऱ्यांदा मिळाली परत ना सो so, नाटकात जसं आपण आजच्या प्रयोगात एखादा एखादा फंबल झाला एखादा डायलॉग मिस झाला एखादी मुवमेंट चुकली तर ती रिपेअर करण्याची संधी आपल्याला पुढच्या प्रयोगात मिळते पण पिक्चरच तसं नसतं एकदा तो hmm. शॉर्ट झाला प्रिंट झाला पडद्यावर की संपला विषय सो right. so, या निमित्ताने मला धर्मवीर भाग एक पुन्हा एकदा पाहता आला ऍक्टर म्हणून त्यावेळची ती सगळी नवी प्रोसेस होती नवी जबाबदारी होती दडपण होतं प्रचंड त्या दडपणाखाली ॲक्टर म्हणून माझ्या काही चुका झाल्या ज्या मलाच माहिती आहेत फक्त ज्या लोकांना कळलेल्या पण नसतील कदाचित मे बी तर की बाबाई हा, हा 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 लुक मला चांगला देत आला असं किंवा ही लेन्स लावलेली ले असताना मी इकडे लुक द्यायला हवा होता किंवा जेव्हा टायटर क्लोज येईल तेव्हा मी कसं रिॲक्ट व्हायला हवं हो होतं बॅक पोश्चर माझं अजून चांगलं व्हायला पाहिजे का अशा अनेक गोष्टी मला पहिला भाग बघताना जाणवल्या ज्या काही ॲक्टर म्हणून मला त्रुटी जाणवल्या मला ज्या उणीवा जाणवल्या त्या मला रिपेअर करता आल्या भाग दोनमध्ये आणि ही संधी मिळतच नाही कुणाला ती फक्त मला मिळाली आहे सो so, माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग प्रोसेस होती आणि एक कॅरेक्टर पडद्यावरती आलं आहे लोकांनी त्याच्यावरती अतोनात प्रेम केलं आहे आणि आता तेच कॅरेक्टर पुन्हा येत आहे डबल दिमाखात किंवा डबल जोशात असं म्हणू भाग हुँु. दोन आहे तर अजून लोकांना काहीतरी त्याच्याकडनं एक्सपेक्ट असावं तर ते एक्सपेक्टेशन आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे त्यामुळे आत्ताचा प्रवास हा दुप्पट जबाबदारीचा होता दुप्पट टेन्शनचा होता की असं नाही लोकांना वाटलं पाहिजे की याने मागच्या भागात काय हेच केलं मागच्या भागात असं असं नाही वाटलं पाहिजे पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माणूस होता तो म्हणजे प्रवीण तरडे मला टेन्शन होतं की आता हा लिहितोय काय त्यांनी मुळात लिखाणातच मला एवढं सरप्राईज केलं की तो ठार वेडा माणूस आहे त्याला त्याच्यावर सरस्वतीचा वरधहस्तच आहे म्हणजे तो ज्या पद्धतीने या ह्याही भागात कॅरेक्टर आणलं दिघेसाहेबांचं ज्या पद्धतीने मांडलं नॉन लिनियर त्याचा फार आवडता फॉर्मॅट आहे तोच त्यांनी या भागातही वापरला आहे पण ज्या पद्धतीने दिघेसाहेब येतात ते खूप रंजक आहे आणि ते पडद्यावर बघण्यासारखंच आहे म्हणजे पण त्यामुळे मला फार मजा आली जेव्हा मी वाचलं पहिल्यांदा की तो कसं आणतो आहे काय करतो आहे आणि मग एक एक, एक, एक एक सीन तो मला देत गेला मी थक्क होतो त्याच्या विचारशक्तीवर त्याच्या डायलॉग्स मांडण्याच्या पद्धतीवर विचार मांडण्याच्या पद्धतीवर आणि माझ्या माझ्या असं लक्षात आलं की ह्याने पण जबरदस्त अजून अभ्यास केला आहे सो आता आपल्याला ॲक्टर म्हणून अजून केलाच पाहिजे अभ्यास सो uh, so, तो अभ्यास केला पर जसं मी म्हटलं तसं की बॉडी पोशर्स काही जेश्चर्स कधी थोडी लाऊड झाली होती ती कमी केली काढून टाकली किंवा धर्मवीर uh, भाग एकला uh, लहान लहान मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता म्हणजे लहान मुलांना साहेबांचं सा कॅरेक्टर प्रचंड आवडलं होतं भावलं होतं ती गोष्ट लक्षात ठेवून यावेळेला मेकर्सनी म्हणजे प्रवीणनी मंगेशनी ठरवून सिगरेट एकदाही दाखवली नाही साहेबांच्या हातात किंवा एकही शिवी नाही आहे तोंडात या गोष्टी आम्ही nice. सांभाळायचा प्रयत्न केला अजून मॅच्युअर्डली काम करायचा प्रयत्न hmm. केला एकंदर प्रोसेस माझ्यासाठी खूप मजेशीर होती फायदेशीर होती ऍक्टर म्हणून कारण तेच कॅरेक्टर अजून नव्या दमाने अजून चांगला विचार करून परत एकदा पडद्यावर मांडण्याची संधी मिळाली आहे तर मग ती मी सोडू का असं झालं मग शंभर टक्के पण तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही जाऊन भाग एक मधला स्वतःचा अभिनय बघितलात आणि तुम्ही तुम्ही तुमचं काय काय ऑब्झर्व केलं तर इन जनरल तुम्हाला स्वतःला इम्प्रेस करणं कठीण आहे का हो कठीण आहे कठीण आहे कारण मग मी जेव्हा एकटा असतो आणि माझं काम बघतो तेव्हा माझ्यातला दिग्दर्शक जागा होतो जेव्हा मी एका दिग्दर्शकाकडे काम करतो जेव्हा प्रवीण बाजूला आहे तेव्हा माझ्यातला दिग्दर्शक गायब झालेला असतो तेव्हा फक्त माझ्यातला नटच जागा असतो पण मी जेव्हा एकटा आहे आणि माझं काम बघतोय तेव्हा माझ्यातला दिग्दर्शक जागा होतो आणि मग मग तो म्हणतो की हे दात जरा त्याच्यामुळे तुला प्रॉब्लेम होतोय मग आमचे विद्याधर भट्टे काका ज्यांनी माझा लुक डिझाईन केला त्यांच्याशी मी डिस्कस करून सांगितलं की त्या ते दात थोडेसे माझ्या जिभेच्या आड येत आहेत त्यामुळे बोलताना जो त्रास होतोय तो थोडा कमी व्हायला पाहिजे तो व्हायला पाहिजे पण तो कमी व्हायला पाहिजे मग आम्ही किंचित मिलीमीटरनी दातांची लेंथ कमी केली किंवा पूर्वी व्हायचं काय दिवस दिवस मला ते डेंचर लावून बसायला लागायचं तर तुझे ओठ असे फाकवले जातात ना वरचे त्यामुळे असं सतत राहून अख्खा दिवस वीग आहे डोक्यावर दाढी आहे मिशी आहे तर ना इरिटेशन व्हायला लागतं डोकं खाजायला लागतं पण खाजवता येत नाही कारण वीग घालू शकतो सो ते स्टिफ राहायचं त्याच्यामुळे ना डोकं दुखायला लागतं हळूहळू आणि इथे ताण यायला लागतो त्यात थोडंसं जास्त वजन होतं मागच्या भागात त्या डेंचरचं मग ते वजन कमी करता येईल का ही चर्चा झाली मग त्याच्या ज्या पहिल्या भागात ज्या अंगठ्या वापरल्या होत्या त्या त्या अंगठ्या घासून म्हणजे आता हरकत नाही तुला दाखवायला त्यांच्या हातामध्ये बऱ्याच माळा बरेच धागे दोरे गंडे असं असायचं त्या कुठल्या तरी धाग्याचं किंवा काय कशाचं मला काय झालं माहीत नाही ते इन्फेक्शन अजूनही तसंच आहे म्हणजे ते ते बरं होतं ते परत होतं ते बरं होतं ते परत होतं ते चालूच आहे किंवा या, या ते दोन दोन एक एक म्हणजे अशा दहा बोटांमध्ये जवळपास चौदा पंधरा अंगठ्या आहेत तर त्या अंगठ्या घालून इथे जे ते पण ते काय मला असं वाटतं की ते मला या पिक्चरने काय दिलं तर मला हे दिलं की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील की तू कोणाचा रोल केला आहेस म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच निश्चित आहे पण एक एक कायमची आठवण साहेबांची राहावी कारण ती घातल्यानंतर ना सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या अंगठ्या आहेत रुद्राक्षाच्या माळा आहेत ते पेन आहे तो नॅपकिन आहे तर ना तो माणूस असा तुझ्यात शिरतोय की काय असा असा फील यायला लागतो आणि तो खूप काही देऊन जातो तर या छोट्या मोठ्या गोष्टींवर आम्ही बराच विचार केला भाग दोनच्या निमित्ताने पहिल्या भागापेक्षा अजून वेगळी काही डायलॉग डिलिव्हरी करता येईल का किंवा चालणं चालण्यात थोडा बदल करायचा का प्रवीणशी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या गेल्या कारण काय आहे ते आपल्याला आजच्या जगामध्ये आप आपण नॅरो बॉटमच्या पॅन्ट घालतो जीन्स घालतो त्याचा बॉटम टाईट असतो दिगेसाहेबांच्या वेळेचा काळ तो त्या बेल बॉटमचा आहे मग ती चप्पल घातली की तो बॉटम पाया द्यायचा मग ती चप्पल अडकायची कधी त्याची सवय नस नसते मग त्याच्यावर काही उपाय करता येईल का अशा ब बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि भाग दोनचं शूटिंग झालं